भुकीमुक्त कोल्हापूरसाठी रॅली व पोस्टरच्या माध्यमातून जनजागृती केली जाते. स्वच्छता संकल्प देश का हर रविवार विशेष या उपक्रमांतर्गत थुंकीमुक्त कोल्हापूर उघड्यावर कचरा न टाकण्याबाबत व प्लास्टिक बंदी संदेश देणाऱ्या पोस्टरद्वारे जनजागृती मोहीम राबविण्यात आले. प्रशासक डॉक्टर कादंबरी बलकवडे, उपायुक्त निखिल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या जनजागृतीमध्ये आपलं कोल्हापूर थुंकीमुक्त कोल्हापूर, थुंकी छान गो बॅग, आपलं कोल्हापूर स्वच्छ कोल्हापूर व आपलं कोल्हापूर प्लास्टिक मुक्त कोल्हापूर इत्यादी घोषणा देण्यात आल्या. थुंकीमुक्त चळवळ कोल्हापूर व मनपा आरोग्य घनकचरा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने रंकाळा तलाव टॉवर परिसरात स्वच्छता करण्यात आले. यानंतर रंकाळा टॉवर ते रंकाळा स्टँड या मार्गावर रॅली काढण्यात आले. यावेळी मुख्य आरोग्य निरीक्षक जयंत पवार, माहिती शिक्षण व संवाद अधिकारी निलेश पोद्दार, विभागीय आरोग्य निरीक्षक राहुल राज गोडकर, ऋषिकेश सरनाईक, शिवाजी शिंदे, दिलीप पाटणकर, मनोज लाटे, शुभांगी पवार, महेश भोसले, स्वच्छता दूत अमित देशपांडे, थुंकीमुक्त चळवळीच्या दीपा शिपूरकर, सारिका बकरे, विजय धर्माधिकारी राहुलराज शेखर, गुरुदत्त महाडगूत, ललित गांधी, गीता हसुकर, ललिता गांधी, फिरोज शेख आदी पदाधिकारी, कार्यकर्ते, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते. सह्याद्री लाईव्हसाठी कोल्हापूर प्रतिनिधी राजेंद्र यादव. ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.